अरे मोदी जब जब डरता है, अरे जब जब मोदी डरता है, अरे राहुल जी तुम संघर्ष करो। कुठल्याही क्षेत्रात सर्वांनी सांगितलं की महागाईने उच्चांक गाठलेला पेट्रोल डिझेल गॅस अगदी आता पिठावर कर लावण्याची वेळ शासनावर यावी, अन्न पदार्थावर वेळ लावण्याची शासनावर यावी। रोज रेपो रेट वाढतोय, रुपया रोज घसरतोय, आता पार 100 जवळ रुपया काही दिवसामध्ये जाईल। आणि इतकी अर्थव्यवस्थेची बिकट परिस्थिती आलेली असताना ज्या पद्धतीने श्रीलंकेमध्ये अराजक निर्माण झालं, तसं अराजक या देशामध्ये निर्माण होईल की काय अशी शंका आहे। आणि म्हणून एक हा काही राजकीय प्रश्न आता राहिलेला नाही, या देशामध्ये घटना अबाधित राहिली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महात्मा गांधींच्या विचारातून आलेली राज्यघटना, या देशाच्या नागरिकांना स्वातंत्र्याचा हक्क देणारी राज्यघटना। हाय अल्लाह, हाय अल्लाह, विजय हाय रंगा बिल्लाह, हाय अल्लाह, हाय अल्लाह, विजय हाय रंगा बिल्लाह, हाय अल्लाह, हाय अल्लाह, विजय हाय रंगा बिल्लाह, हाय अल्लाह, हाय अल्लाह, विजय हाय रंगा बिल्लाह। अरे मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे मोदी तेरी गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे मोदी तेरी आता GST जीवनावश्यक वस्तूंवर म्हणजे दूध, दही, ताक, पीठ याच्यावर सुद्धा GST 5% लावून दिली। आता GST म्हटल्यानंतर गरीब शेतकऱ्याला व्यापारी त्याच्याकडनं GST वसूल करणार आहे। गरीब शेतकऱ्याला जर जीवनावश्यक वस्तू एक तर खायला मिळत नाही आहे, कोरोनाने 3 गेले, घरामध्ये पैसा नाही आहे, खरीप हंगामामध्ये तुम्ही बघतायत की लोकांची जमिनी वाहून गेल्या, पिकं वाहून गेली, केळीची पिकं वाहून गेली, सोयाबीनवर मोठा कोणता येलो कर्पा रोग आला आहे। शेतकरी मंत्रालयामध्ये जात आहेत, निवेदन देत आहेत, निवेदन घ्यायला अधिकारी म्हणतात की आम्हाला कुठला अधिकार नाही मंत्रिमंडळ नाही। गेल्या 1 या महाराष्ट्राला सगळ्यांनी वेठीस धरलेलं आहे आणि फक्त राजकारण चाललंय। मग सामान्य माणसांनी करायचं काय? म्हणून आम्ही भाजपचे खासदार म्हणतात त्यांना गरिबी दिसत नाही, महागाई दिसत नाही, तर त्यामुळे। आणि दुसरं असं होत आहे की या देशाचे अर्थमंत्री म्हणतात की महागाई आम्ही नियंत्रणात ठेवली आहे। या देशाचे रिझर्व्ह बँकचे चेअरमन म्हणतायत, अध्यक्ष म्हणतायत की रेपो रेट आम्ही दर 3 वाढवतो आहे। या तिघांच्या बोलण्यामध्ये कुठचा ताळतंत्र दिसत नाही। रेपो रेट का कधी वाढवले जातात? जेव्हा महागाई वाढते तेव्हा। हे जे अर्थमंत्री सांगतायत की आम्ही महागाई नियंत्रणात ठेवली, 60% खाली ठेवली, त्यांनी सिद्ध करावं ना। त्यांच्या तर खासदारांना महागाई दिसतच नाही आहे का? त्यांना सगळं फुकट मिळत आहे ना। सोनियाजी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। अरे सोनियाजी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। अरे राहुल जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ।